सांगली जिल्ह्यातील दिनांक 13 डिसेंबर 2020 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कोरोना रुग्णांचा अहवाल याप्रमाणे. आज नव्याने पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण 17 आहेत. सद्यस्थितीत उपचाराखाली असणाऱ्या रुग्णांची संख्या 352 झाली आहे. आज अखेर बरे झालेले रुग्ण 45,175 आहेत, तर मृतांचा आकडा हा 1722 वर पोहोचलेला आहे. आज ताब्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 47,249 असून पॉझिटिव्हपैकी चिंताजनक रुग्णांची संख्या 70 आहे. आज अखेर ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्ण 23,865 असून आजचे ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण 11 आहेत. आज अखेर शहरी भागात पॉझिटिव्ह रुग्ण 6,996 असून आजचे शहरी भागातील पॉझिटिव्ह रुग्ण 5 आहेत. आज अखेर मनपा क्षेत्रात पॉझिटिव्ह रुग्ण 16,388 असून आजचे मनपा क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्ण 1 आहे. तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा याप्रमाणे: आटपाडी 2,369, जत 2,147, कडेगा 2,877, कवठे महंकाळ 2,441, खानापूर 2,848, मिरज 4,507, पलूस 2,609, शिराळा 2,274, तासगाव 3,355, वाळवा 5,434, तर मनपा कार्यक्षेत्र 16,388. तालुकानिहाय पॉझिटिव्ह मृतांचा आकडा याप्रमाणे: ग्रामीण भागात 900, शहरी भागात 273, तर मनपा कार्यक्षेत्रात 549 जणांचा समावेश आहे. आजचे पॉझिटिव्ह रुग्ण याप्रमाणे: आटपाडी 2, कडेगाव 0, खानापूर 4, पलूस तालुका 0, तासगाव तालुका 2, जत तालुका 4, कवठे महंकाळ तालुका 0, मिरज तालुका 1, शिराळ तालुका 1, वाळवा तालुका 2, तर मनपा कार्यक्षेत्रात मिरजेतून एकाचा समावेश आहे. आज मृतांचा आकडा 0 आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर असणारे रुग्ण 54, नॉन इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटर असणारे रुग्ण 9, हायफ्लो नेझल ऑक्सिजनवर 6, तर इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटर असणारे रुग्ण 1 आहेत. आज कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा 50 वर आहे.